तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला चोखेदाणी आणि वाघोली रोड इथून फोन केला दादा आणि घरामध्ये साप गेलेला आहे. त्यांनी बघितलं आहे आतून आवाज येते फुसफुस, ते म्हणतात नागे आणि पांढऱ्या कलरचा नागे म्हणतात नाही का. आता भोगे आहे नंतर पांढरा घ्या काय आहे भाई, कोणता कलर आहे? व्हाईट. किधर रे? उधर. किधर से आवाज आ रहा है? ऊपर चढ़ जाइए चौकी पे. चौकी पे काय को चढ़ जाएगा? किधर से आवाज आ रहा है? अरे आम्हाला आले का की काय हैं? तर इथे येऊ शकता मित्रांनो आणि साप हा तिकडं फणा काढून बसलेला आहे बघू शकता तुम्ही. आम्ही यायच्या अगोदरच हे यांचं असं घर आहे अशा पद्धतीने इकडे ते राहतात हे. आणि इथं नाग बागा कशा पद्धतीने इकडं फणा काढून बसलेला आहे. भाई तुमक कैसे देखा दिया? फिर उधर चला गया आणि असा नाग हा इथं बसलेला आहे. आता बघू याला आपल्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल ते. तर आपण साप पकडायला कधी मित्रांनो घाई करत नाही, एकदम निवंत बसलेला आहे आणि आपण एकदम निवंत मध्ये तो जो नाग आहे तो आज रेस्क्यू करणार आहे. आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगत नाही की व्हिडिओ कसा वाटला ते. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की मला सांगा की जो व्हिडिओ येतो तुम्हाला कसा वाटला ते. तर नाग आहे आणि माहिती अशी विषय देणार आहे की ती म्हणजे अशी की आता जो नाग आहे म्हणजे नाग ज्यावेळेस उन्हा चालवतो त्यावेळेस नाग नाग धामन धामन या सापांची मीटिंग मीटिंग सीझन चालू होतात आणि त्यावेळेस ते थोडेसे अग्रेसिव्ह असतात. आता तो अग्रेसिव्ह तुम्हाला दिसत नाही, फक्त नाग बघितलाय त्याचा आवाज बघा तुम्ही. आता तिकडे गेल्यानंतर दादा इथं होता थोडस बघा बघा तुम्ही जो साप आहे बघा कशा पद्धतीने इथं फणा काढून असं बसलेला आहे मुलांमध्ये. आणि खरं म्हणलं तर त्याने काहीतरी फीड केलेलं आहे. तर बऱ्याच वेळेस साप जो साप आहे तो काय करत असतो, जे खाल्लंय ते बऱ्याच वेळा पब्लिकला बघितल्यानंतर काय करत असतो, बाहेर जे ओकून शेपटी त्याची कट झालीय. बाप शेपटी कट कस काय झालं त्याची? बऱ्याच वेळा जे फिडिंग आहे ते काय करतो, बाहेर टाकत असतो, ओकतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याची शेपटी कट आहे आणि शेपटी पण त्याच्या बाजूलाच आहे. काही कळणं झालं नेमकं शेपटी याच्या खाली तर वाढत नाही, बाजूला शेपटी पडलेली आहे. ती कशा तरी अडकली असन किंवा भांडण मध्ये झालेली पण असेल. बघा शेपटी कट झाली, कधी कट झाली सांगता येत नाही. बघा शेपटी त्याची तुटली तरी तो एवढासा अग्रेसिव्ह आहे, जाम अग्रेसिव्ह आहे. बहुतेक मुंगसाचे हल्ला किंवा आय थिंक काही सांगता यायचं नाही एवढं कशी कट झाली ते. पण ठीक आहे, जास्त वेळ नाही घातला, नागा वेळ दूर आपण पॅक करून घेऊया. तर थोडस काहीतरी नवीन पद्धतीने सेट करूया आज वेगळ्या पद्धतीने आणि आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्क्रीन वरती आपला नंबर दिलेला असतो, 24 तास तुम्ही कधी आपल्याला कॉल करू शकता मित्रांनो. तुझं नाक चांगला कसा फणा काढून बसलेला आहे. शेपटी हे कट झाली बघितली तुम्ही तिकडं. शेपटी पण त्याची कट झालेली आहे, त्याच्यामुळे चांगला तो चांगला अग्रेसिव्ह झाला हे बघू शकता. शेपटी ही कट झाली त्याची, कशात झाली काय माहीत नाही, कट झाली, जीव पण नाही राहिलेला माहीत नाही. बघूया नागाला कशा पद्धतीने आपल्याला रेस्क्यू करते. रेस्क्यू करून त्याला पण नको त्रास द्यायला जास्त. शेपटी तुटल्यामुळे त्याला थोडासा त्रास होतोय, त्यामुळे आपण बघत होतो जर तो तसाच आला असता
तर चांगलं झालं असतं. आणि शेपटी तुटलाय, थोडस त्रास होतोय, ब्लडिंग होणार म्हणून म्हणलं तर जास्त त्रास नको द्यायला. तर फास्टमध्ये आपण टाकून घेऊया आणि हळद वगैरे लावून त्याला मग रिलीज करणार आहे आपण. थोडस बँडेज वगैरे करून बाहेर टाकून घेतो. ए ना डाल दे.